मानसी भावसार शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात आज उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली। निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण तहसीलदार विजय पाटील यांनी भरत भोईर यांचा एकमेव आलेला अर्ज वैध ठरवला। दुसरा कोणत्याही सदस्याचा अर्ज प्राप्त न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली। दरम्यान मागील उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या वेळी भाजपाने भरत भोईर यांना पाठिंबा देण्याचे मान्य केले होते। त्यानुसार आज त्यांनी भरत भोईर यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला नाही। भाजप 5, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 3 सदस्य असे पक्षीय बलाबल कल्याण पंचायत समितीमध्ये असून शिवसेनेच्या अनिता वाघचोरे या सभापतीपदी विराजमान असून 2 वेळा हुलकावणी दिलेले उपसभापतीपद शिवसेनेने आपल्याकडे खेचून घेत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवत महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवला आहे। कल्याण तालुका पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे भरत भोईर यांनी कल्याणचे तहसीलदार विजय पाटील यांच्याकडे अर्ज सादर केला। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेनेचे पदाधिकारी अरविंद मोरे, माजी सभापती रमेश म्हात्रे, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सचिव अभिजित दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य उपस्थित होते। संजय कांबळे, आपले शहर, कल्याण। ही जी रखडलेली कामं आहेत 2-3 महिन्यामध्ये ती पूर्ण मागीच लागणार, यासाठी पूर्णपणे खासदार यांचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे। पालकमंत्री आमच्या असल्यामुळे आम्हाला पूर्णपणे तेही सगळे करणार। तसेच आमचे जे सहकारी आहेत तेही सुद्धा चांगले आहेत, चांगले कामं करतील आणि आम्हाला चांगल्या पैकी मदत करतील। सर, 2 वेळा उपसभापतीला हुलकावणी दिलेली, यावेळी बिनविरोध निवड झालेली आहे, काय सांगायचं? 2 वेळा जे झालं ना, तर होतं कुठेतरी एक मिसअंडरस्टँडिंग झालेलं होतं, परंतु यावेळेला सर्वांनी सहमतीने सर्व बीजेपीचे असून देत राष्ट्रवादीचे ॲक्च्युअल खरं म्हणजे हा राष्ट्रवादीलाच पद देत आहे, तसुद्धा भरत गोंदलेंनी मोठा मन करून सांगितलं की मला नको, भरतलाच मिळायला पाहिजे यावेळेला, आणि त्याच्यामुळं हा पद मला मिळालेला आहे। शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे एकदा परत। कल्याण पंचायत समिती उपसभापतीची निवडणूक होती, त्यामध्ये भरत भोईर हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। शिवसेनेला 2 वेळेला उपसभापतीपदाची हुलकावणी दिली होती, परंतु महाविकास आघाडीची तयारी पाहता कोणीच समोर आलेलं नाही आणि त्यामुळे भरत भोईर हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। निश्चितपणे या कल्याण तालुक्यामध्ये आघाडी झाल्यानंतर कोणाचीही डाळ शिजणार नाही आणि महाविकास आघाडीचा विजय होईल। आज या ठिकाणी शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य आज उपसभापतीमधून म्हणून निवडून आलेले आहे, त्यांचं प्रथम मी या ठिकाणी अभिनंदन करतो। परंतु ह्यापूर्वी जी झालेली निवडणूक होती ती अतिशय वेगळ्या पद्धतीने झालेली होती, बऱ्याच ठिकाणी गद्दारी करत, काही यांना आमिष दाखवित, काही जणांना पैसे देऊन मोडापोडी केलेली होती। हे आधीच व्हायला पाहिजे होतं भरत भोईर खरं म्हणजे, परंतु स्वार्थासाठी आपल्याला काहीतरी मलाई मिळेल, मेवा खायला मिळेल या हेतूने झालेले उपसभापती बारा भानगडी करून त्यांना रीतसर कायदेशीर कायदेशीरपणे बाजूला करून सर्व पक्षीय सदस्यांनी भरत भोईर यांना एकमताने निवडून दिलेला आहे, त्यामुळे हा खरा आघाडीचा आणि आमच्या असलेल्या सदस्यावर असलेला विश्वास या ठिकाणी ठामपणे आम्हाला दिसतो। म्हणून मी सर्वांचा या ठिकाणी अतिशय धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो।